आकांक्षा पुडती असे गगन ठेंगणे असं म्हटलं जातं अलीकडच्या काळातील एक उदाहरण जर सांगायचं झालं तर बायजू रवींद्रन यांचं नाव घ्यावं लागेल ही कहाणी आहे एका भारतीय माजी शिक्षकाची त्यांनी एक एज्युकेशनल ॲपची निर्मिती केली आणि सात वर्षामध्ये त्या एज्युकेशनल ॲपची किंमत थोडी थोडकी नाही तर झाली सुमारे सहाशे कोटी डॉलर्स अबबबब म्हणजे सुमारे चाळीस हजार कोटी रुपये एवढे हो विश्वास बसणार नाही परंतु हे खरे आहे जुलै महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दीडशे दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे आणि त्यामुळे त्यांची रेअर फील्ड क्लब या मानांकित वर्गवारीत नोंद झाली आहे या क्लबने रवींद्रन यांच्या कंपनीला सात पॉय सात पूर्णांक सात दशांश अब्ज डॉलर्सचे मूल्य देण्यात आले असून यामध्ये मालकी हक्क हा एकवीस टक्केपेक्षा जास्त असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे या कंपनीचे बिजू या नावाने ॲप त्यांच्या स्वतःच्या नावाने असून वॉल्ट डिस्ने या अमेरिकन कंपनीच्या बरोबरीने दोन हजार वीसपर्यंत याची अमेरिकेत काम करण्याची पद्धत सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं त्यांच्या नवीन ॲपमध्ये द लायन किंग्ज सिम्बा आणि फ्रोझेन अण्णा हे डिस्ने स्टेपल्स इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी शिकवतात हेच स्टेपल्स ॲनिमेटेड व्हिडिओ गेम्स स्टोरी आणि इंटरनल क्वीजमध्येही वापरले आहेत त्यामुळे मुलांना शिकणं सुलभ होतं भारत सध्या वेगाने विकास करतो आहे वेल्थ क्रिएशनमध्ये नाट्यमयरित्या घडामोडी होत आहेत त्यामुळे देशाची अतिश्रीमंत लोकसंख्या जगातील कोणत्याही देशापेक्षा आपल्याकडे वाढत आहे त्याला मदत करण्यासाठी स्वयंनिर्मित उद्योजकांची एक नवीन पिढी पुढे आली पाहिजे म्हणून हा आमचा खटाटोप आहे असं ते म्हणतात ई लर्निंग प्रचंड वाढत आहे आपल्याकडे त्यामानाने स्वस्त स्मार्टफोन्स आणि कट प्राईस वायरलेस इंटरनेटचा वापर वाढत आहे सरकारच्या पाठपुराव्याने इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार दोन हजार वीस पर्यंत भारताचे ऑनलाईन लर्निंग मार्केट दुप्पट ते सात पूर्णांक सात अब्ज डॉलर्स होण्याची अपेक्षा आहे बायजू रवींद्रन हे दक्षिण भारताच्या किनाऱ्यावरील एका छोट्याशा खेड्यामध्ये जन्मले त्यांचे आईवडील शालेय शिक्षकच होते लहानपणापासून ते एक उपद्व्यापी विद्यार्थी होते वारंवार फुटबॉलच्या मैदानावर इतरांच्या नकला करीत असत घरीच बरेच काही शिकत होते पुढे त्यांनी अभियांत्रिकीमधून पदवी घेतली मग इतर विद्यार्थ्यांना आणि मित्रांना भारतीय अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाळांच्या उच्च परीक्षेत प्रवेश करण्यास मदत करू लागले शेवटी त्यांनी क्रीडा स्टेडियममध्ये एज्युकेशनल ट्यूटर म्हणून काम सुरू केले आणि त्यातूनच ते एक नामांकित सेलिब्रिटी शिक्षक म्हणून उदयास आले दोन हजार अकरामध्ये त्यांनी थिंक अँड लर्नची स्थापना केली दोन हजार पंधरामध्ये आपले मुख्य ॲप आप लाँच करण्यापूर्वी ऑनलाईन लेसन्स ते घेत होते या व्यवसायाने पस्तीस दशलक्षाहून अधिक त्यांचे फॉलोअर्स निर्माण झाले ज्यापैकी सुमारे अडीच दशलक्ष फॉलोअर्स दहा ते बारा हजार रुपये वार्षिक शुल्क भरून त्यांचे सुविधा घेत असतात त्यातूनच ते प्रचंड फायद्यात आले अशा भारदस्त व्यक्तिमत्त्वांमुळे भारताची ई लर्निंग ई हाऊसिंग आणि इलेक्ट्रॉनिकमध्ये भारताची प्रचंड भरभराट होईल यात शंकाच नाही धन्यवाद